यांच्यातील काय संबंध आहे ते बघणार आहोत। तर सुरुवातीला पर्यावरण म्हणजे काय, तर बघा पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालची परिस्थिती, त्याला आपण काय म्हणतो पर्यावरण म्हणतो। व पर्यावरणामध्ये कशा कशाचा समावेश होतो, पर्यावरणामध्ये सजीव निर्जीव नैसर्गिक आणि मानवनिर्मित पदार्थ अशा सर्वांचा समावेश पर्यावरणामध्ये होतो। या सर्वांचे मिळून आपलं पर्यावरण बनलेलं असतं। मग या पर्यावरणाचा आणि परिसंस्थेचा काय संबंध असेल ते आपण बघणार आहोत। सुरुवातीला पर्यावरणाचे दोन प्रकार पडतात, पहिला प्रकार आहे नैसर्गिक पर्यावरण आणि दुसरा आहे मानवनिर्मित पर्यावरण। नैसर्गिक पर्यावरणामध्ये कशा कशाचा समावेश होतो बघा, हवा वातावरण जल भूमी आणि सर्व सजीव यांचा मिळून आपलं नैसर्गिक पर्यावरण बनते। आणि या नैसर्गिक पर्यावरणावर मानवनिर्मित पर्यावरणाचा देखील परिणाम होत असतो। बघा नैसर्गिक पर्यावरणामध्ये यापूर्वीही सांगितलं आहे जैविक आणि अजैविक घटक असतात। जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सतत आंतरक्रिया घडत राहते आणि त्यापासूनच आपली परिसंस्था बनते। मग बघा जैविक आणि अजैविक घटकांची जो अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्याला आपण परिस्थितिकी शास्त्र असे म्हणतो। आणि याचा अभ्यास करण्यासाठी जैविक आणि अजैविक घटकांचा अभ्यास करण्यासाठी परिस्थितिकीमध्ये जे एकक वापरलं जातं त्यालाच आपण परिसंस्था असे म्हणतो। अशा प्रकारे तळ्यापासून लहान धक्क्यापासून तळ्यापासून ते पृथ्वी ही आपली सर्वात मोठी परिसंस्था आपल्या पर्यावरणामध्ये आहे। तर आपण मागच्या इयत्तेमध्ये सुद्धा इयत्ता 8वीमध्ये 9वीमध्ये परिसंस्थेचे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी अभ्यासलेले आहे। या परिसंस्थेमध्ये अनेक चक्र असतात, जसं ऑक्सिजन चक्र असते, नायट्रोजन चक्र असते, त्यानंतर कार्बन चक्र असते। या चक्रांची देखील परिसंस्थेमध्ये खूप महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी पर्यावरणामध्ये हे चक्र बजावत असतात। आणि परिसंस्थेमधील जी अन्न साखळी असते किंवा अन्न जाळे असते ते या ठिकाणी परिसंस्थेचं संतुलन राखण्याचं आणि पर्यायाने आपल्या पूर्ण पर्यावरणाचं संतुलन राखण्याचं काम ही अन्न साखळी अन्न आणि अन्न जाळे करत असतात।